आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडके हाळच्या शास्त्री कॉलनीतील पथदिवे महिनाभर सुरूच, सेन्सॉर नावालाच ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. बेडकेहाळ ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराने कळस घातला असून येथील शास्त्री कॉलनीतील पथदिवे गेल्या महिन्यापासून सुरूच आहेत. बेडकेहाळ येथील शांतीनगर परिसरातील शास्त्री कॉलनीत 24 कुटुंबे राहत असून शिक्षकांसह काही अधिकारीही येथे राहतात. ही कुटुंबे ग्रामपंचायतीला फाळाही जास्त भरतात, मात्र ग्रामपंचायतीने या कॉलनीकडे सतत दुर्लक्ष केलंय. पाणी, गटारी, रस्ते अशा कोणत्याच सुविधा व्यवस्थित नाहीत, मात्र परिसरातील 4 गल्ल्यातील पथदिवे गेल्या महिन्यापासून रात्रंदिवस सुरू असल्याने आणि ग्रामस्थांनी वारंवार सांगूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. बेजबाबदार लाईनमॅनवर कोण कारवाई करणार? सदलगा विद्युत मंडळ याकडे लक्ष देणार का? असे संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. तर या परिसरातील वार्ड सदस्य, अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी परिसराला तातडीनं भेट देऊन समस्यांचं निराकरण करावं, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिलाय. बेडकेहाळ सर्कल परिसरातील हा एक शांतीनगर म्हणून एक मोठा परिसर आहे. या परिसरामध्ये विशेष करून शिक्षण खात्यातील व चांगल्या चांगल्या ह्याच्यामधील जे या वस्तीमध्ये लोक एक म्हणजे ते राहतात असं समजलं आहे की या परिसरामध्ये 4 गल्ली आहे. 4 गल्लीमध्ये 84 वर कुटुंब राहतात आणि गेल्या एक महिन्यापासून या परिसरामध्ये एक लाईटची व्यवस्था म्हणा, गटर व्यवस्था म्हणा, बरेच वर्षापासून ही एक समस्या आहे. या संदर्भात काय सांगाल? आम्ही शास्त्री कॉलनीतून प्रदीप भोजे पाटील, ग्रामपंचायतीचा इलेक्ट्रिक विभागमधला कर्मचारी विनय कुंभार यांना आम्ही फोनवरनं 2-3 वेळा सांगितलं की लाईट कंटिन्युअस येऊन राहिल्यात, त्याचं काहीतरी व्यवस्था किती वेळ झालं? जवळजवळ एक महिना होऊन गेला. महिना झाला, लाईट दिवस पण चालू आहे, रात्र पण चालू आहे. या संदर्भात पंचायतच्या कुठल्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांना सोडून? अधिकाऱ्यांना कोणाला सांगायला नाही, परंतु आम्ही कर्मचारी ते लाईटमॅनला आणि तिथे सेन्सॉर बसवलं होतं, त्याच्यामुळे काय रिपेअर करता येईल ते आम्हाला माहित नाही. सेन्सॉर बसवलं होतं की 12 तास लागाव, 12 तास विजाव, तिथं काय खराब झालंय कोणाला माहित नाही, त्यांचं त्यांनी बघून घ्यावते. परंतु आम्ही त्यासनी निवेदन ते फोनवर दिलेलं होतं, कंटिन्यू राहिला ह्याची व्यवस्था करून घ्या. शास्त्री कॉलनीमध्ये आणि काय समस्या आहेत? शास्त्री कॉलनीचं गटारचं ड्रेनेज प्रॉब्लेम आहे. ड्रेनेज प्रॉब्लेम गेली 10 वर्ष आम्ही सांगायला आहे, इकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पहिला फाळा विचारतो, फाळा भरता एक पण घरात पाळा तर दाखवून येते. प्रॉब्लेम काय? माझं वैयक्तिक, मी आता मी बोलवलं आहे, मी 2 वर्ष तटवलं आहे, त्यांचं सुविधा काय नाही, मी फाळा तटवलेला आहे. सुविधा नसल्या कारणाने तुम्ही फाळा तटवलाय? वार्ड किती नंबरचा वार्ड नाव आहे? सगळ्या वार्ड तरी सुद्धा वार्ड किती नंबरचा वार्ड कन्सल्टिंग? मग वार्ड सदस्य काय करतात, कोण आहे त्यांचं नाव सांगा वार्ड सदस्यांचे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतो. बाकीचं एक नंबरचे मी एक 10 घर आहेत, कोण भजू आहे ना, 4 चारचे पण आहेत, 3चे पण आहेत. आता एकंदरीत पंचायतला आमच्या चॅनल माध्यमातून काय त्यांना एक इशारा देणार आहात तुम्ही? इशारा म्हणजे त्यांच्या तिथे सांगतात वरच्यावर, त्यांच्या आतनं काय होणार नाही आणि व्हायचं मला आम्हा शिकायची शक्यता वाटत नाही. हे असंच असंच डिलिव्हरी काही प्रॉब्लेम त्याने काय हू मागच्या 10 वर्ष 15 वर्षाला हेच सांगले ते सांगून बी आम्ही थकला सांगणार काय बोल काय. नगरमध्ये अजिबात रोड केलेलं नाही एकही, परत गटरी केलेले नाहीत, ग्रीनेजचं जाणार कुठे हे सगळं पाणी, या परिस्थिती अवस्था आहे. आणि फाळा रेग्युलर आहे दरवर्षी, फाळा कुणीही तटवलेलं नाही. मग ह्या इकडे कुणी दुर्लक्ष केले, सगळीजण कुणाला सांगाल ते दुर्लक्षच केलं. पंचायत मध्ये सांगायला गेलं की करूवा एकंदरीत ग्रामपंचायत या कॉलनीकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केलं. महानकारी न्यूज साठी बेडकेहाळहून कृष्णा अर्गे.